नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत तलाठी या भरतीसाठी आपण प्रश्नांची मॅरेथॉन सिरीज चालू केलेली आहे आणि आपण प्रत्येक विषय हा वेगळ्या पद्धतीने घेतो ध्यानात ठेवा इंग्लिश ग्रामरसाठी वेगळी सिरीज चालू केली आहे त्याच्या आपण इंग्लिश मॅरेथॉन ही सिरीज नाव दिले त्याला आणि मराठी व्याकरणाचे सुद्धा आपण पेपर घेतलेले आहेत आणि आजपासून आपण जसं म्हटल्याप्रमाणे जी एस सिरीजसुद्धा चालू केलेली आहे त्यातलाच हा आपण पहिला पेपर घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजेच येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा व बेल लायकॉनवरती क्लिक करा, करा म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळ जातील तर आता व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे तर बघा इथं पहिला प्रश्न काय म्हणतो हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये टिंब टिंब हे इंधन वापरले जाते बघा इथं प्रश्न काय झाला हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तर वाहनामध्ये कोणत्या प्रकारचे इंधन वापरले जात आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार सी एन जी हे इंधन हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये वापरले जात आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब हा घटक सेल्युलोसपासून बनलेला असतो तर कोणता घटक हा सेल्युलोसपासून बनलेला असतो तर यासाठी योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक एक पेशी भित्तिका हा घटक सेल्युलोसपासून बनलेला असतो आता बघा पेशी भित्तिका हे जे आवरण आहे ते वनस्पतीमधील पेशीमधलं पहिलं आवरण आहे सेलवॉल आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तर ते जे बनलेलं असतं घटक पासून बनलेलं असतो हो, ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न टिंब टिंब तिम, सॉरी जे संस्कृत शब्द मराठी भाषेत काही फरक न करता जसेच्या तसे आलेत त्यांना काय म्हटले जाते बघा प्रश्न पुन्हा वाचू जे संस्कृत शब्द मराठी भाषेमध्ये काही चेंजेस न करता फरक न करता म्हणजे काही बदल न करता जसेच्या तसे आले तर त्या शब्दांना काय म्हटले जाते तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन तत्सम शब्द असे म्हटले जातात तत्सम शब्द पुढचा शब्द प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की टिंबटिंब या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे तर कोणत्या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे चार पर्याय दिले तिथं तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार केरळ केरळ या राज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे पुढचा प्रश्न उजनी धरण टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे उजनी धरण एक महत्त्वाचं धरण आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सोलापूर या जिल्ह्यामध्ये उजनी धरण आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न अन्नपदार्थांची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते बघा येतं काय म्हणलंय अन्नपदार्थांची ऊर्जा मोजण्यासाठी कोणत्या परिणा परिमाणाचा उपयोग केला जातो तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा कॅलरीज पर्याय क्रमांक एक आहे कॅलरीजमध्ये वाप कॅलरीजचा वापर केला जातो पुढचा प्रश्न तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा असे कोणी म्हटले बघा येतं वाक्य दिले तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दोंगा हे वाक्य कोणाचे आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा असे वाक्य म्हटलेलं आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असं वाक्य म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न तर बघा पुढचा प्रश्न आहे की पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस कोणती शेती असे समजले जाते बघा येतं काय झालं पावसाच्या शेतीवर होणारी शेती तर याला कोणता पर्याय आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक जिरायती शेती असं म्हटलं जातं जिरायती शेती पुढचा प्रश्न वनस्पतीमधील पानाचा हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो बघा इथं काय म्हणा वनस्पतीमध्ये जे पानाचा रंग जो हिरवा असतो प्रत्येक पानाचा रंग तर त्याला हिरवा रंग कोणत्या गोष्टीमुळे कोणत्या घटकामुळे प्राप्त होत असतो तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन हरितद्रव्य हरितद्रव्यामुळं द्रव्य। पानांचा रंग कसा असतो हिरवा असतो पुढचा प्रश्न आता इथं लायकोपिन एक ऑप्शन दिलं बघा लायकोपिंग दोन नंबरचा पर्याय बघा लायकोपिन तर याच्यामुळं ना लाल, लाल कलर येतो कोणता कलर येतो लाल कलर टमाट्याला जसं पकडू शकत तुम्ही उदाहरणामध्ये त्याला प्राप्त होतं लायकॉन पिनमुळे पुढचा प्रश्न दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान होणारी पहिली स्त्री होय म्हणजे कोण होय असं विचारले दिल्लीच्या सुलतानपदी तर विराजमान होणारी पहिली स्त्री म्हणले पहिली स्त्री कोण आहे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार रझिया ही दिल्लीच्या सुलतानपदी विराजमान होणारी पहिली स्त्री आहे पुढचा प्रश्न पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेली आहे बघा महत्वाचं शहर नदी आहे पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चंद्रभागा ठीक आहे कोणत्या नदीकाठी चंद्रभागा या नदीकाठी पंढरपूर शहर वसलेलं आहे पुढचा प्रश्न कापसाची सर्वात जास्त लागवड महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात होती बघा कापसाची सर्वात जास्त लागवड महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये होते विचारले तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की नोबेल पारितोषिकाच्या टिंबटिंब या भारतातील पहिल्या महिला मानकरी आहेत बघा नोबेल पारितोषिक हे पारितोषिक मिळवणारे भारतातील पहिली महिला कोण आहे भारतातील पहिली महिला कोण आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार मदर तेरेसा या नोबेल पारितोषिका जिंकणाऱ्या भारतातील पहिल्या महिला आहेत पुढचा प्रश्न युनिसेफ ही संस्था कशाशी संबंधित आहे युनिसेफ ही संस्था जी आहे तर ती कशाशी संबंधित आहे असं विचारलं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन लहान मुलांसंबंधित आहे युनिसेफ ही संस्था लहान मुला संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रसिद्ध दलाल स्ट्रीट हे कोणत्या शहरामध्ये आहे प्रसिद्ध दलाल स्ट्रीट हे कोणत्या शहरामध्ये आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई येथे प्रसिद्ध दलाल स्ट्रीट स्थित आहे पुढचा प्रश्न रक्ताच्या कर्करोगसाठी कोणती संज्ञा लागू होते रक्ताचा जो कर्करोग असतो हो तर त्याला कोणती संज्ञा लागू आहे चार पर्याय दिलेत यासाठी तर यासाठी योग्य पर्याय उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन ल्युकेमिया ल्युकेमिया म्हणजेच काय कर्काचा सॉरी रक्ताचा कर्करोग ठीक आहे पुढचा प्रश्न डिझेल इंजिनचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञाने लावला डिझेल इंजिनचा शोध बघा महत्वाचा आहे तर कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन रुडॉल्फ डिझेल याने डिझेल इंजिनचा शोध लावला पुढचा प्रश्न गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बघा येतं कोणता प्रकल्प म्हणले गंगापूर तर ते कोणत्या नदीवर आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहील गोदावरी या नदीवर गंगापूर प्रकल्प आहे पुढचा प्रश्न पाहू तर पुढचा प्रश्न असा आहे की चिपको आंदोलन हे कशाशी संबंधित होते बघायचं दिले आपल्याला चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाशी संबंधित होते चार पर्याय दिलेत यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन पर्यावरण संवर्धनासाठी ठीक आहे चिपको आंदोलन हे पर्यावरण संवर्धन याशी संबंधित होते पुढचा प्रश्न यू एन ओचे पूर्ण रूप काय आहे बघा यू एन ओचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक युनायटेड नेशन्स युनायटेड नेशन्स आणि ऑर्गनायझेशन्स हे यू एन ओचो पूर्ण रूप आहे पुढचा प्रश्न दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजेच टिंबटिंब होय बघा इथं काय म्हणले दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हटले जाते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार दुआब दोन नद्यांमधील प्रदेशास अस, दुआब असे म्हटले जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द ओळखायचा आहे बघा उपसर्ग साधित शब्द आपल्याला सांगायचा आहे चार पर्याय त्यासाठी यासाठी आपल्याला तर यासाठी योग्य पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आजीब ठीक आहे आजीब हा जो पर्याय आहे तो आपला उपसर्ग साधित शब्द आहे पुढचा प्रश्न हायड्रोजन सल्फाईड हा टिंबटिंब आहे हायड्रोजन सल्फाईड हा काय आहे ठीक आहे हायड्रोजन सल्फाईड हा काय आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन क्षपणक आहे हायड्रोजन सल्फाईड काय आहे क्षक सॉरी क्षपणक आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब हा रंग सर्वाधिक उष्णता आकर्षित करतो बघा इथं खालीलपैकी कोणता रंग हा उष्णता आकर्षित करतो म्हणाले सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन काळा काळा हा जो रंग आहे तो सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग आहे पुढचा प्रश्न छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला बघा इथं काय म्हणलं छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला चार पर्याय दिलेत यासाठी आपल्याला तर योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील कागल ठीक आहे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे झाला पुढचा प्रश्न पाहू आपण आवळ्यामध्ये टिंबटिंब हे जीवनसत्व आढळतं ठीक आहे आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं बघा तर यासाठी योग्य उत्तर येतं व्हिटॅमिन सी पर्याय क्रमांक तीन येतं व्हिटॅमिन सी पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या पुढचा प्रश्न काय बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते थे? ठीक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे सर्वात मोठे राज्य तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार राजस्थान राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे पुढचा प्रश्न शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले बघा इथं वाक्य कायद्याने शांतता कोर्ट चालू आहे हे एक नाटक आहे बरोबर तर ते कोणी लिहिले हे आपल्याला सांगायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक एक विजय तेंडुलकर विजय तेंडुलकर तेंडुलकर यांनी शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो बघा इथं प्रश्न दिला ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन डोळे या अवयवास ग्लुकोमिया हा रोग होतो पुढचा प्रश्न कादवा नदी ही टिंबटिंब नदीची उपनदी आहे बघा कादवा नदी ही जी नदी आहे तर ती कोणत्या नदीची उपनदी आहे ठीक आहे उपनदी आहे तर ते कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार गोदावरी या नदीची उपनदी कादवा नदी आहे पुढचा प्रश्न आहे तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा इथं प्रश्न काय दिला आहे अभिनव भारत संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली अभिनव भारत संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली चार पर्याय दिलेत बघा विदा सावरकर लाला लजपतराय गो गागरकर लोकमान्य टिळक जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजपासून आपण जी एस सी सिरीज चालू केलेली आहे त्यातलाच हा आपण पहिला सर्व पेपर घेतलेला आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद